आपलं पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती गेले दोन आठवडे पडणाऱ्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीतही चांगली वाढ झाली आहे पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील चोवीस बंधारे पाण्याखाली गेलेत मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून जवाहरनगर परिसरात गटर तुंबून घरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्यात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी चव्वेचाळीस पूर्णांक शहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली गेले चार दिवस पावसाची दमदार हजेरी आहे आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी चव्वेचाळीस पूर्णांक शहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली सर्वाधिक म्हणजेच एकशे तेवीस मिलीमीटर पाऊस गगनबावड तालुक्यात झाला आजरा तालुक्यात अडुसष्ट पूर्णांक पन्नास मिलीमीटर राधानगरी तालुक्यात सहासष्ट पूर्णांक सदुसष्ट चंदगड तालुक्यात त्रेसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी शाहवाडी तालुक्यात एकसष्ट पूर्णांक तेहतीस आणि पन्हाळा तालुक्यात बावन्न पूर्णांक एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्याशिवाय करवीर कागल भुदरगडमध्येही चांगला पाऊस झाला हातकणंगले आणि शिरोळ या तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील चोवीस बंधारे पाण्याखाली गेलेत सर्वच धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणांच्या पाणी समाधानकारक वाढ होऊ लागली आहे कोल्हापूर शहरात पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर असून आज रात्रभर पाऊस कोसळला तर, को तर गायकवाड वाड्यापर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार वृष्टी होत असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी एकतीस फुटावर गेली होती दरम्यान आज दुपारी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर राजपूतवाडीजवळ एक मोठं झाड उन्मळून पडलं त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद होती मात्र रस्ते विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी फांद्या बाजूला काढून रस्ता मोकळा करून दिला शाहूवाडी तालुक्यात तर पावसाची संततधार सुरू आहे कासारी नदीला आलेल्या पुरामुळे बरकी पाल बंधाऱ्यावर पाणी आल्यानं तिथले मार्ग बंद झालेत बरकी धबधबा पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची बरकी बंधाऱ्यावर गर्दी झाली आहे कडवी कासारी शाळी नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलं असून नदीकाठच्या भात ऊस शेतीत पाणी पसरलंय कासारी खोऱ्यातही जोरदार पाऊस बरसतोय त्यामुळे शेतकरी वर्ग भाताची रोप लागण करतायत पावसामुळं रस्त्यांची मात्र अवस्था दयनीय झाली आहे राधानगरी काळमावाडी आणि तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं दूधगंगा आणि भोगावती नदीच्या पाणी पातळी झपाट्यानं वाढ होतीये वेदगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं असून सहा बंधारे पाण्याखाली गेलेत आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तीनशे चौतीस मिलीमीटर पाऊस झालाय राधानगरी धरण बेचाळीस टक्के भरलं असून काळमावाडी धरण एकवीस टक्के भरलंय तर तुळशी धरण अडतीस टक्के भरलंय वर्षा पर्यटनासाठी राधानगरी तालुक्यात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे